आपण पाहणार आहोत पिंपळे गावची म्हणजेच पिंपळा खुर्द या गावातील पूरजन्य परिस्थिती। हे पूर्ण माळ्याचं माळ आहे। या ठिकाणी कधीच असा पाऊस झाला नव्हता आणि इतकं पाऊस होऊन इथे कधीच पाणी आलं नव्हतं। त्या खांबाला काय दिसतंय का तुम्हाला? खांबाजवळ तिथे आहे हे आपलं पूर्ण ह्या शेतामध्ये केलेलं स्प्रिंकलर आहे। तर नशीब आपलं चांगलं आहे की तो तिथं येऊन थांबला आहे, नाहीतर मग काय खरं नव्हतं। आणि खरंच शेतकऱ्याची काय परिस्थिती असते ना हे स्वतः आपण ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस समजतं बरं का। तर आपण अजून एका ठिकाणी जाणार आहोत, तर त्या ठिकाणचे पण काही दृश्य आपल्याला पाहायचे आहेत। तर कंटिन्यू करतो व्हिडिओ हा। मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच एवढी पूरजन्य परिस्थिती पाहतोय पिंपळे गावची। कदाचित मी जन्मलोही नसेल किंवा जन्मलो असल्यानंतर पण मी कधीच पाहिली नाही अशी पूरजन्य परिस्थिती। ही 2020 हे पूर्ण गावकऱ्याच्या लक्षात राहील। शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे। मला वाटते मागाशापेक्षा जरा पाणी कमी झालेलं आहे। तो दगडी पूल आहे। आबा